नमस्कार योकार गुरुदंडाच्या या खासा कार्यावळीत. ही कार्यावळ खास कित्याक जाल्यार आज आमच्या वांगडा जे गॅस्ट आहा तांचे व्यक्तिमत्व तशें आसा. ज्यांनी पुर्तुगेजांचो काळ पळयलो थोडो चड, मागीर मुक्ती पळयली गोंयची, त्याज्या नंतर त्यांना ते आज मेरेनचे राजकारण पळयलें आनी आज मेरेन राजकारणांत आसात. स्वागत करुया गोंय राज्याचे आदले डेप्युटी CM आणि युनियन लॉ मिनिस्टर रमाकांत भाई खलप. नमस्कार. थँक्यू. नमस्कार सर. तुमचे जसे हांवें हें केलें, इंट्रोडक्शन केलें, अशें म्हणटात की पॉलिटिक्सा बद्दल उलयलें जाल्यार तुमचें नांव घेतलें जाल्यार कंप्लीट जायना पॉलिटिक्स गोंयचें. सेकेंडली, तुमचें नांव घेतलें की पॉलिटिक्स न उलयल्यार जावची ना. ओ तरी सुद्दां हांवें सकाळच्यान आतां तुमकां विचार करतालो, हांव तुमचे कडेन हांव राजकारण उलयतलोच पूण पर्सनलूय उलयतलो कितें तरी. एक म्हाका एक मनान येयलें की म्हाका दिसता तुमचे कडेन पॉलिटिक्सा बद्दल उलोवचे परस तारुण्या बद्दल उलोवप हें इम्पॉर्टंट, गरजेचें. कित्याक जाल्यार तुमचो आवाज, ती खणखणी आनी आज मेरेन जी तुमची हें आहा तेजे बद्दल म्हाका खूब जाणपाचें आसलेलें. एक्चुली पयलीं तुमकां तुमच्या वाडदिसाच्यो हुनहुनीत परबीं. सर, लोक सगळेंच विचारूंक सोदतात, सो हांवें जितलें हांव तुमकां तें विचारतलो प्रश्न. तुमचें चिरतारुण्य जें आसा तें युथफुलनस आनी हास्य, जें कायम हास्य, हेचो राज कितें? चिरतारुण्य शब्द वापरल्या बद्दल देव बरें करूं तुमकां. कित्याक तरुण रावणें कोणाक आवडचें ना. हय बरोबर. आनी आज वर्सो अनुभव लक्षांत येयलो म्हाका दिसता वय हो एक आंकडो आसता. कालच हांवें कोणाक सांगलें 77, अरे 7/7 77 बी भुरग्यांक शिकयताले किंवां आमी शिकल्यात तशें, बरोबर न्ही? सो एक फिगर तो घेवपाचो. मन तरुण दवरपाचें, विचार तरुण दवरपाचे, सदांच रिफ्रेश करपाचो, हांसत रावपाचो. म्हणजे कितें, कृत्रीम हांसपांत कांय अर्थ नासता, तें अशें भितरल्यान हास्य चेहऱ्याचेर आपल्याक येवपाक जाय. आनी हें दोन तरेचें आसा, एक तरी आमच्या बाबांची वडिलांची पुण्याई आसा, कारण ते तशेंच ते अनेक प्रसंगांतल्यान संकटांतल्यान गेले पूण चेहऱ्यावरचें हास्य तेणी केन्ना दवर दिवंक ना. सो थंय म्हणटालो कितें आसा जालें न्ही, अशें काडया दीस भितरल्यान फुडें सरुया. तोच वारसा तेका आमी म्हणटात, इनहेरिटन्स म्हजें तें आसा. सो आय एम फॉलोइंग इट, देर फॉर आय एम यंग. हां, एक नियम पाळटा हांव सदां, खाण्यापिण्याचेर नियंत्रण, अरबट चरबट करप ना, व्यायाम नियमीत करप. हांव सकाळीं 5:30 पर्यंत उठ्ठा, 5:30 उठ्ठा म्हणजे ज्या आदींच तासभर म्हजो फिरणें आसता, थोडोसो व्यायाम आसता, थोडेशें ध्यान धारणा म्हणा किंवा प्राणायाम अशा प्रकारचे, पण ते अवडंबर हांव कांय करिना, सहज रित्या तें करता आनी ताका लागून फ्रेश उरता दिसभर. प्लस विचार आपले फ्रेश दवरप न्ही, शत्रूच जर कोणी जाले तेच्या बद्दल तर दुस्वास दवरप ना, तारुण्य आपोआप येता अशी म्हजे तरी आजपर्यंतचो अनुभव आनी धारणा आसा. सुरवातीक जसं हांवें म्हणलें, म्हणजे पुर्तुगेज कालीन शासनूय पळयलें, राजकारणूय पळयलें, म्हणजे सुरवातीचें राजकारण पळयलें, आज मेरेन पळयलें, कितको फरक पडला? फरक खूब पडला, कालानुसार हो फरक पडटाच. पुर्तुगेज काळान एक प्रकारचें दबलेलें वातावरण, तूं कांय करूंक शकनासतलो. बरोबर. आमी ल्हान आसतना सुद्दां पुर्तुगेजांनी त्या पाकल्यांनी आमकां उखलून धरून कोर्तालाचे जाल्यात, म्हाका म्हज्या भावाक हांकां धरून, परंतु असो मारहाण वगैरे कांय करूंक ना. कित्याक तोय प्रश्न, आमी थोडीशी मस्ती करतात, ते कोण तरी शेजाऱ्यांक हें जालें, डिस्टर्ब जालें, हे भुरगे मस्ती करतात, ताणें आमकां व्हरून थंय हें दिल्यात, फ्रुट्स दिल्यात आनी परत गाडी हाडून पावयल्या आनी केल्या. तोय आमी अनुभव पळयला. पुर्तुगेजांनी स्वातंत्र्य सैनिकांक केल्ली मारहाण पळयली हांवें त्या काळांत केल्या. हांवें थोडोसो भाग घेतला त्या वेळार, भुरगो आसून सुद्दां घेतला. उदाहरणार्थ सगळी कडेन जय हिंद ज्यो घोशणा बरोवप, शाळेंत मॉनिटर म्हणून चॉक मेळटालो, तोच चॉक हाडप आनी रस्त्याचेर जय हिंद करप, अशें बरोवप. त्या वेळार स्वातंत्र्य सैनीक हे हाडटाले, पत्रकां हाडटाले, गांधी, नेहरू आनी सुभाषचंद्र बोस ह्या तिगांचो फाटल्यान तिरंगा झेंडा, हें चित्र तर म्हाका इतलें आवडटालें. हांवें हाडून तें स्कुलान लायलें आमच्या, हांवें हाडून तें घरानूय लायलीं, हाडून अनेक ठिकाणी
गावागाव बंड करप हे भितरलें आसा जालें सुरवाती पासून म्हणजे मुद्दाम म्हणजे उसने अवसान हाडून किंवा जाणून बुजून गेला असेल ते न्ही ती एक प्रकारची उपजत एक प्रकारची मान्यता कारण घराण वातावरण हे देशप्रेमाचे तेवढेच म्हजो मामा एम स्वतः स्वातंत्र्य सैनिक ताणें पुर्तुगेजाचो मारबीर खाल्ला कितें केला सगळें जालें आसा तसो परिणाम कळ्ळें न्ही सो पुर्तुगेजाचो तो काल पळयलो आमी आनी नंतर स्वातंत्र्य जालें तर दोळ्यां समोर आतां सुद्दां म्हज्या दोळ्यां समोर भारतीय सैन्य कशें येता हें दिश्टी पडटा ते चित्र म्हण सारके ते ट्रक तांचे तांचे ते रणगाडे ताचे वयर बसणारे ते सरदारजी सैनीक आनी इतर सैनीक दिसतात आनी तेंच्या समोर आमी धांवतात जय हिंद करीत भुरगे आमी 14 वर्सांचे 13-14-15 वर्सांचे अशे आमी भुरगे धांवतात फुडें तांकां वाट दाखयतात हें सगळें म्हापशान सगळी कडेन आमी पळयल्लें आसा आनी नंतर जी गोव्यान जी पळय एक लोकशाहीची जी एक आवर्तन जालें आनी भितर जो लोकांनी भाग घेतलो न्ही तें खरें म्हणजे आजही तें जर जिवन जर परतें जगपाक येत न्ही उत्कृश्ट अशें जातलें खरें म्हणजे हांगाचें शहर येता कसो प्रत्येक बारीक ल्हान मोठो मनीस खंयच्यान तेच्या आंगान हें देशप्रेम लागलें हिरवी पुर्तुगेजांचो धाक आसल्या कारणान अशें घरा घरान थोडेशें भिवून लोक रावताले पण तें झांकण उगडल्या सारकें जालें आनी लोक फुडें सरले जे लोक केन्नाच दुसऱ्याच्या उपकाराचे खाली उरताले उदाहरणार्थ शेतकरी वर्ग आमचो कोण तरी भाटकार त्याच्या भाटान हाणें काम करप शेतान काम करप जे पिकअप सगळे भितर थोडो वांटो आपलो चडसो वांटो भाटकार व्हरतलो हो मनीस आपलो अधिकार त्या भुमीचो सांगपाक कसो लागलो भाशा संस्कृती बद्दल तो इतको ॲक्टीव कसो झालो कोणें सांगलें तांकां तूं कर म्हणून तें आनी सांगलें म्हणून कोण करता कळ्ळें न्ही भारत देश आपलो आसा त्या भारत देशाची व्याप्ती त्या भारत देशाची संस्कृती त्या भारत देशांतल्यो भाशा ह्यो सगळ्यो म्हाज्यो त्यो राखपाक जायत शिक्षण आमी घेवंक पावले ना पुर्तुगेज काळान तें आतां शिक्षण घेवपाक जाय ह्या साठी धांवपळ अशिक्षीत जाणें केन्ना हातान पेन पेन्सील केन्ना घेतली ना तो मनीस म्हणटा म्हज्या नातवंडांक म्हज्या भुरग्यांक शिकोवपाक जाय शाळा ना हांव मानतलो म्हज्या गोठ्यान पळय गोठ्यान तेणें गायींक भायर काडल्यो आपल्या गोरवांक भायर काडली ती जमीन पेटून बी सारकी केली भिंती उब्यो केल्यो आपली पडवी दिली कोणी देवळां दिली ही क्रांती ही क्रांती पळोवपाचो भाग्य म्हाका लाभलें आनी कळत ना कळत ते सगळे जे परिणाम जाल्यात म्हणजे आजही म्हाका तें दिसता की ती जी सगळी सुरवात जाता हें सगळें मुळावें धन आमचें ती आमची बेजीक कन्सेप्ट आमचो ती आमची संस्कृती ती टिकोवपा साठी आजभर जी कितें चळवळ जाली किंवां म्हजो जो कितें सहभाग भितर आसा तो त्या भितरल्यान भायर सरता आज मेरेन कितें बदल जाला म्हणजे तेन्नाचें राजकारण किंवां समाजकारण जेका म्हणटा तें बदल जाला तो इतको जाला की त्या वेळचे ध्येयवादी लोक सगळे आजचे वेगळे तरेचे ध्येय जाला त्या बद्दल न उलयले बरें कळ्ळें न्ही ते प्रत्येकाचो वेगळो आसा कोणी म्हणटलो वो चड शाणो जायतय हांव न जाणें तुमी सुरवातीक सांग म्हणजे आतां सुद्दां उलयले शेतकार भाटां असल्यो गोश्टी तुमी समाजाक निगडीत अशे चडशे इशू तुमी घेवन फुडें चल्ल्या हय मुळान तुमकां गोंय म्हणजे कितें गोंय हो एक म्हज्या दृश्टीन इतलोसो 3700 स्क्वेअर किलोमिटरचो भूप्रदेश इतले पुरतो मर्यादित ना कारण जेन्ना मनीस म्हणून आमी जेन्ना वागतान भोंवतान करतात आनी एकमेकाशी परस्पर संबंद सादतात त्या वेळार आमी हे जे भौगोलीक आमी ज्यो बाउंड्रीज म्हणटात पळय आज एक प्रकारचो इतिहासांतले एक्सिडंट तो पुर्तुगीज येवन पुर्तुगेजांनी कांय ठराविक भूभाग घेतलो जुने काबिजादी मागीर आनी इल्लो घेतलो नवे काबिजादी अशें म्हणून एक गोंय जालें समजा पुर्तुगीज हांगा येवचे शिवाय जर तो रत्नागिरीक गेल्लो जाल्यार कोचिनाकूच रावलो जाल्यार किंवा पूर्व किनाऱ्यार गेल्लो जाल्यार गोंय आसतलें आसलें म्हणजे आजची सिमा उरतली तेज्यो ना जशें संपूर्ण कोंकण प्रांत आसा पळय सप्त कोंकण म्हणटा तेका त्या कोंकणाचो एक भाग आनी ती सगळी म्हणून संस्कृती एक अशें आमी पावतले आसले आनी तीच धारणा जर आमी दवरली न्ही तर गोवा आमकां त्या शब्दाचें आकलन जाता आनी ह्या येद्या मोठ्या भारत देशाचे हजारो वर्षाच्या संस्कृतीचे आमी पायीक आसात ही भावना अशी काळजान जागी जाता आनी मागीर येवर एक कोण आतां पुर्तुगेज येतलो त्या वेळार उपाय नासलो न्ही तो 400-500 वर्सां पूर्वी जें घडलें तें वेगळें त्या वेळार देश ही संकल्पना कोणा कडेन येतली त्या वेळार धर्म ही संकल्पना आपल्या पुरतो लोक दवरताले न्ही
औरंगजेबाच्या सैन्यान कितलेशे हिंदू, शिवाजी मारपाक कितलेशे हिंदू, मारपाक शिवाजीच्या विरुद्ध लढपाक. त्यावेळी कितें आसा, सत्ता केंद्र स्थापन जावप. ते पुर्तुगेजांनी सत्ता केंद्र स्थापन केलें, ते ब्रिटिशांनी सत्ता स्थापन केलें, डचांनी केलें, फ्रेंचांनी केलें, फ्रांसांनी केलें. आनी थंय ते लोक मागीर परिस्थितीक अनुभव जातात आनी तांच्या बरोबर ते थंय रावतात आनी आमी म्हणटात हो आमचो प्रदेश, हो आमचो देश. तशें ना, ते त्या पलीकडेन ह्या सगळ्या गोश्टीच्या पलीकडेन देश ही संकल्पना खूप मोठी असा. आणि म्हणून भारत माता इंडिया इज माय कंट्री ही जी उर्मी जी तयार जाता पळय ती त्याच्या फाटली सगळो इतिहास असा. विषय थोडे असे असतात, तुम्ही जे ज्या विषया खातीर मी पहिली मी लढल्याक तुम्ही आणि अजूनही लढतात ते अजून घडये अजून एका पावना, म्हणजे रिझल्टाक पावना. लँड राईट्स म्हणात किंवा आताच नवीनच म्हणजे ते टायगर रिझर्व, ह्या विषयाबद्दल तुमचे किती मत? एक म्हणजे आधीपासून आमची संकल्पना किती असली आणि जगभर आम्ही लोकांना सांगले किती, गोवा हे एक आमचे एमरॉल्ड ग्रीन असो प्रदेश आमचो, आणि इतको सुंदर न्हंयो असतात, दर्या असतात, व्हॅलीज असतात, शेतांभाटां असतात, डोंगर दर्या असतात, वनराई असा सगळीकडे, आणि भितरली श्वापदां जनावरां ही सगळी, म्हणजे गोंय न. हे आम्ही कोणाक सांगले, सुरवाती पासून आम्ही जगभर सांगित असा, गो गोवा गो, चला चला या या गोव्यात, या गोव्याचे आदरातिथ्य त्याचो फायदो घ्या, गोयच्या निसर्गाचो तुम्ही आस्वाद घ्या. हे आम्ही सांगून गेले न्ही, म्हणजे आज हे जे आम्ही टायगर वगैरे म्हणतात तो सगळो एक कंटिन्युअस असो भाग असा. हे करता असताना कॉन्फ्लिक्ट तयार झाले असा. कॉन्फ्लिक्ट कित्याक जाले तयार, की मनीस आणि जंगल हे अदादी कालापासून हे चलत आयला. माणसांनी वस्ती केली त्यावेळेस जंगलां कापली, नाही तर सगळीकडे जंगलं असताली सुरुवातीक, थंय थंय आपली वसाहत केली. आज ह्यो वसाहतीत काही अशो सगळ्या प्रदेशांत असतात, काही जंगलांनी असतात, त्या लोकांकडे आज भय दिसता. आमचें कितें जातलें, तुम्ही व्याघ्र जर कॉरिडॉर केलो किंवा व्याघ्र क्षेत्र केलें, टायगर रिझर्व म्हण डिक्लेअर केलें, आमकां वचचें पडटलें काय कितें, वो भय असा. वो भय काढपाक जाय त्यांच्या मनातलो. तो भय जर काडटल्यार कसो करतलो, ताका खूप संकल्पना असतात. फाटल्या दिसांनी हत्ती, आतां तुम्ही वाघा बद्दल उलयतात, 10 वर्सां पूर्वी हत्ती हांगा पावले न्ही, म्हापशाच्या शेजाराक पावले, टिवी असतोड्या पर्यंत हत्ती पावताले, बागायती नुस्तं केलं ते हत्तींनी केलें न्ही, तोय संघर्श त्या वेळार झालो, कालांतरान तोड काढली. आतां हत्ती इतको फुडें पावना, अजून तो आता जंगलाच्या रस्त्याकच उरता. सो योग्य आम्ही डिसिजन घेऊन हे केलं, सांभाळत जाल्यार काय जायना. को एक्झिस्टन्स हे शेवटी जायच आमकां, आणि तीच आमची संस्कृती असा, तोच आमचो एक प्रकारचे दायज असा, असो शब्द परे काम करू शकता. टेक्नॉलॉजी आता आम्ही राजकारणाकडे पाहूया आम्ही, कारण समाजकारण. टेक्नॉलॉजी आज जर आम्ही पळयले, टेक्नॉलॉजी तुमच्या काळात किंवा त्यांनाच्यान जे कॅम्पेनिंग जातालें किंवा राजकारण जातालें, तातूंत 1-to-1 कॉन्टेक्ट किंवा असले चड आसताले. बरोबर. आज टेक्नॉलॉजी पावल्या, म्हणजे टेक्नॉलॉजी ऑलमोस्ट सगळ्याक हे केला, कर्ब केला, जाल्यार तेजे विशयी तुमचे कितें मत? कारण तुम्ही तेय पळयले आनी आज हेय पळयतात. हय, आम्ही सुरवाती पासून जेन्ना जेन्ना राजकारणा भितर पावलो, भाऊ बांदोडकराच्या जाग्यार म्हजी निवड जाली तुमी जाणान, सो शशिकला तयिका कोणकोणी त्या वेळार म्हाका राजकारणांत हाडलो, म्हापशाचे काका पानकर आमदार, हे सगळ्यांचो पुण्याई असा म्हज्या फाटल्यान, म्हणून हांव त्या विधानसभेंत पावलो. आनी त्या वेळार 1-to-1 संपर्क हेंच खरें, आमी घरोघर अशे फिरताले, लोक येताले, आनी तोय माहोल म्हाका दिसता आयजय पळयता. त्या वेळार कितें, आमदार किंवा उमेदवार एखादे आसा तो गांवांत येवप कौतूक मोठें, त्या कौतुकान लोक आमगेर येवपाक जाय, आमगेर येवपाक जाय, आमगेर येवपाक जाय. जे कितें त्याच्या घरांत पिकता, त्याच्या समोर त्याच्या किचन गार्डनांत पिकता, ते तूं खावंक जाय, खावंक जाय. बरोबर. सुरवातीक म्हाका म्हणून आसा की म्हाका च्या हांव घेनासलो केन्ना. सुरवातीक गेलो तेन्ना म्हाका दिसता त्या दिसभरान हांवें 100 वेळा तरी च्या कप घेवचें पडलें, म्हाका कितें करतलो, उपाय ना. आनी मागीर लोक प्रेम, ते लोक प्रेम. उपरांत सुद्दां जेन्ना वता लोक आप म्हाज्या घरांतले फणस घेवन चल, काडप आनी घालप, गाडी घालप, आंबे व्हर, काजू खा, पपाय घे, कितें ना म्हणून ना, इतकें अरे अशें प्रेम तुमकां आज दिश्टी पडटा ना. दिश्टी पडपाक कारण कितें, लोक कितें तुजें कोता जाल्यासाठी परिस्थिती न्ही, परिस्थिती बदलत गेली. सुरवातीच्या काळांत हांव विधान थंय जेन्ना भोंवतालो मांद्रेन बी तेन्ना रस्तेच नाशिल्ले न्ही, आमी चलत फिरताले,
चलत फिरताले खंय कितलेशे व्हाळ गांवां गांवांनी त्या व्हाळांचे नुसतें अश्यो आडयो आसतल्यो म्हणजे कितें माड माड कापून माड कसो आडवे अशे माडाचे आसतले सिंगल माड असो चल तेच्या वयल्यान एक प्रकारचे थ्रील ते सगळे आसतले. आतां ते हळूहळू सुदारणा जायत गेलो सगळ्यो गेल्यो आनी मुख्य म्हणजे जुन्या काळांत कितें फोन आशिल्ले आपले कडेन 96 जेन्ना हांव दिल्लीक पावलां खासदार म्हणून त्या वेळार गोव्यातले सगळेच फोन सुमारे 40,000 लोकांच्या घरांनी फोन ते कशे लँडलायन्स ते सगळे पण जी क्रांती देशभर जाली राजीव गांधीन ती क्रांती भारतान हाडली आणि फोन हो अशा प्रकारचे यंत्र असा की ते घराघरांत पावपाक जाय तरच तो ह्या आजच्या युगान तो फुडें सरतलो. कंप्युटर युग त्या काळान ते सुरू जाले आणि हांवें त्या संदीचो फायदो घेऊन दिल्लीच्या मंत्रीपदाचो फायदो घेऊन तंत्रज्ञानाचो फायदो घेऊन गोंयभर वर्षा भितर लाखा वयर फोन हाडले आणि मागीर तर ही मोबायल फोनचो जमानो झाल्या नंतर आज प्रत्येकाच्या हातान आसा दर माणशी अगदी लहान भुरगे आत्ताच्या आत्ता कळटा एक ही ही क्रांती म्हणजे हिचो वेग बील गेट्स जो आसा ताचें एक आत्मचरित्र आसा तो बरयता बिझनेस एट द रेट ऑफ थॉट अशें प्रसिद्धाचें पुस्तक आसा. आतांचो वेव्हार तूं जसो विचार करता पळय त्या वेगान तुजो वेव्हार जावपाक जाय म्हणून विचारांच्या वेगान वेव्हार जाल्यार फाटीं उरलो जाल्यार तूं फाटीं उरतलो तकलेन विचार घेतलो ओगी बसले म्हणून पीक पडटा. हांव कितें कितें बरयतां लेख बरयतां पुस्तकां बी जाय करपाक मनान जो विचार येता तो तसोच जर विचार दवरलो हांवें तूं फाल्यां तो उरतलो म्हण गॅरंटी ना त्या त्या वेळार तेचे जर हांव उलयत गेलो न्हू तें रेकॉर्डींग जायत वतलें आनी आज आमी तें पळयतात आनी म्हणूनच आय टी क्षेत्र दिल्लीक मिनिस्टर आसतना हाडलें हांगा हांवें त्या वेळार मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री हांवें हट्ट धरलो म्हाका आय टी म्हजे कडेन दी फस्ट आय टी मंत्रालय स्थापन करपाचें भाग्य म्हाका हय हांवें स्थापन केलें तें आय टी आनी आय टी हॅबिटेट्स सायबर सिटीज ह्यो सगळ्यो संकल्पना हाडल्यो माशेलकर नारायण मुर्ती देवांग मेहता आमचो विजय भाटकर ह्या सारखे दिग्गज ज्या क्षेत्रांतले तांकां निमंत्रण दिवन गोव्यान हाडले आमी. म्हणजे टॅक्नॉलॉजी ही तुमकां नवीन न्ही म्हाका तें न्हय म्हाका उत्सुकता म्हाका ह्या टॅक्नॉलॉजी समजून घेवपाची उत्सुकता त्याच्या वांगडा चलपाची वांगडा चलपाची गरज आसा ती हाडली आनी मी 5 कलमी कार्यक्रम गोव्यासाठी हाडलो आनी केलो तयार. ई एज्युकेशन ई गवर्नन्स ई गवर्नन्सची संकल्पना इतकी तुका अजून वापरली ना माझ्या म्हणजे त्या सगळ्या रिपोर्टींग पडून आसात. ई गवर्नन्स म्हणजे अशें तूं घर बसल्यात कितें जाय तुज्या घरांतली लायट राती गेली न्हय तुका आनी कोणाक हाका ताका फोन करपाची गरज ना तुज्या ईचो वापर कर ई तंत्रज्ञानाचो ताबडतोब तुका उत्तर येता गव्हर्मेंटा कडल्यान कसलेय अर्ज करची ही कल्पना तेन्नाची म्हजी कल्पना म्हणण्या पेक्षा हे ज्ञान म्हाका कोणें दिलें तंत्रज्ञानी दिलें शास्त्रज्ञानी दिलें डॉक्टर रघुवीर माशेलकरा सारको ताका विनंती जेन्ना केली हांवें की हें पळय हांवें फक्त वाचलां म्हाका खबर आसा कितें तें आयकून जाणा पूण कशें तें खबर ना टॅक्निकली तुमी टॅक्निकली तुमी सांगात म्हाका अशें दिसता की म्हज्या गांवान हांगासर लोकांनी अर्ज समजा एक एक ग्रिवन्स कोणाची तरी आसा सरकार दरबारी तो दात मागता अर्ज करता अर्जाचेर अर्ज करता अर्जाचेर अर्ज करता 6 महिने 5 महिने वर्स चल्ले 2 वर्सां चल्ली उत्तर सरकार कडल्यान मेळना म्हाका उत्तर आज हांवें अर्ज केलाले म्हाका आजचे आज उत्तर मेळपाक जाय हें कशें ताका ई गवर्नन्स म्हणटात शासन हें सगळें कंप्युटरायज जावपाक जाय अश्यो सगळ्यो संकल्पना जाल्यो ई एज्युकेशन ई गवर्नन्स ई एनेबल्ड सर्विसीस अरे आज जगभर इतल्यो नोकऱ्यो निर्माण जाल्यो त्यो हांगा बसून आमी काम करता आनी आतां आतां आमचे भुरगे वर्क फ्रॉम होम बरोबर बरोबर म्हणजे कितें ऑफिसची गरज ना तुज्या यू कॅन वर्क फ्रॉम होम जें कितें जाय तें तुज्या स्क्रीनचेर सगळ्यांत दिश्टी पडटा आनी दुसरो फायदो म्हणजे कितें आतां तुज्यान अमेरिकन कंपनीन काम करूं येता हांगा बसून बरोबर जपानान काम करूं येता हांगा बसून जगाच्या खंयच्याय काना कोपऱ्यान आतां आमी टॅक्नोलॉजी बद्दल उलयतात ते टॅक्नोलॉजीन एक बारीकशी कुजबूज आहा लोकसभेक खंय तुमी उमेदवार आसा काँग्रेसीचे आतां पळय तुमी सांगलें तुमी तरूण दिसतात काय आसात असो तुवें सुरवातीक प्रस्न केल्लो
आणि लोकसभा राज्यसभा आसा म्हाताऱ्या कोत्तऱ्यांनी वचून करपाचें कितें आसा जर तुका काठी घेवन चलपाक जाय आवाज जर तुजो फुटना तर तूं करतलो कितें आय फील आय एम ओके म्हणजे तयारी आसा न्हय खंयच्या दशेन दिसता म्हणटा हांव की हांव अजुनूय कॉन्ट्रिब्यूट करूं शकता हे म्हजी धारणा आसा आणि आणखी 4-5 वर्षां सहजपणे करूं शकता ही म्हजी धारणा आसा आतां काँग्रेस पक्षान आज आसा हांव खंयचे इतली वर्सां जाली गेली 20-25 वर्सां जाली हांव तांच्या बरोबर काम करता पण केन्नाच हांवें म्हाका हें दी कर म्हणून हांवें केन्ना कोणा कडेन आग्रह धरलो येयलो घे दिली आनी उडयलो सुद्दां हें सगळो अनुभवांतल्यान आमी गेल्ले आसात तेन्ना आतां जेन्ना लोक उलयतात तेन्ना ते डिक्लेर कोणें करपाक जाय शेवटी पक्षाची एक यंत्रणा आसता तेच्यो स्थानीक कमिटी आसतात मागीर देश पातळीचेर कमिटी आसतात लोकसभा म्हणल्यार ते देश पातळीचेर पावतले ताणें हें डिक्लेर करपाक जाय पण तें जर योग्य वेळी डिक्लेर केलें तर काम करपाक तसो वेळ मेळटलो न्ही म्हजी ना ना आय एम प्रिपेर्ड टू टेक अ चॅलेंज प्रिपेर्ड इन द सेन्स खंयच्या दिशेन प्रिपेर्ड आसा हांव मानसीक दृश्ट्या शारिरीक दृश्ट्या तसो जनसंपर्क विचार आनी जनसंपर्क लोकां कडेन अजुनूय आसा लोक खूब ठिकाणच्यान म्हाका सांगतात येवन फाटल्या दिसांनी बरेचशे ब्लॉक कमिटीज जे आमच्यो आसात ते ब्लॉक कमिटीचे लोकूय येवन म्हाका मेळून गेले जेन्ना आमी हे उलयता न्ही म्हणजे तुमी जशें म्हणलें पक्षाची तयारी आसपाक जाय जाल्यार हालीं म्हणजे फाटीं 2021 समन्वय समिती हें केली तुमी तांचे अध्यक्ष आशिल्ले त्याच्या नंतर सुद्दां खुबश्यो घडामोडी घडल्यो हालींच सुद्दां घडल्यो खूब म्हणजे काँग्रेसा भितर सर डू यू थिंक काँग्रेस इज सिरियस अबावट वॉट इज हॅपनींग येस काँग्रेस इज सिरियस पक्ष म्हणून सिरियस आसा पण पक्ष म्हणजे कितें एक व्यक्ती न्ही न्ही अनेक जण असतात अनेकांचे विचार समटायम क्लॅशीस क्लॅश असतात पर्सनॅलिटी क्लॅशीस असतात आणि कितें असतात हे सगळे लक्षात घेऊनच शेवटी पक्षाक राजकीय वाटचाल करची पडटा आणि एक कंप्लीट एक धोरण असे थारावचे पडटा सुदैवान कितें जालां काँग्रेस पक्षान सर्व सगळ्या प्रकारच्या विचारांचे लोक आसात कट्टर धर्मवादी आसात आणि टोटल आमकां धर्म देव तातले काय लागना म्हणपी आसात म्हणजे डेमोक्रसी आहा म्हणटा तुम्ही डेमोक्रसी आसा कळले आणि सर्वसाधारणरित्या ह्या देशाची जी कितें संकल्पना आसा इंडिया वॉट इज इंडिया ही संकल्पना बरे भशेन ते सांबाळटात अमके तमके असो भेदभाव कोणाकडे इंडिया कडेन येतलो हांव ॲक्च्युली म्हाका ते विचारपाचे तुमकां अलायन्स जो घडला इंडिया हय आतां कितें आसा बीजेपीचे एक ऑल लिडर फायनल आसा काँग्रेसीन आमी पळयत आयला की खंय लिडरशिपा खातीर खंय तरी म्हणजे अलायन्स केले की खंय तरी लिडरशिपा खातीर आसता कितें बारीक जुन्या काळांत नेहरू इंदिरा गांधी राजीव गांधी हो टायम गेलो न्ही मागीर आमी कितें पळयलें काँग्रेस पक्षान लिडर डिक्लेरच केन्ना केलो ना बरोबर आयज त्या वेळार मनमोहन सिंग जाले ना एक टर्म दोन टर्म मनमोहन जाले ताका तेंची वेचणूक करून तेंकां काडले ते जाल्या नंतर आमी पळयलें न्ही देवेगौडा जाले ताणें सांगपाक गेल्ले हांव पंतप्रधान जातलो म्हणून केन्ना कोणाक तुज्या रिजनल पक्ष एकठांय जाले न्ही ते भितरल्यान देवेगौडा फुडें सरले इंद्रकुमार गुजराल जाले म्हजे सारको मनीस दिल्लीक मिनिस्टर जावपाक पावलो ही लोकशायेची हे स्ट्रेंथ आसा आमचे विविध भागांतल्यान तशें आज इंडिया हे एक आतां कोण म्हणटले ताका कडबोळे म्हणू येता न्ही ताका तशें एन डी ए वॉट वॉज एन डी ए ऑल्सो म्हाका उडस जाता की ज्या वेळार देवेगौडा पंतप्रधान जाले त्या वेळार लोकसभेन एक भाशण दिल्लें आमच्या अटल बिहारी वाजपेयीन आनी ताणें सांगलें कितें हें जें तुमी कितें केलां पळय सरकार 18 पक्षाचें हे तो भानुमतिका कुंभा आहे भानुमती यहां से इंट लेती है वहां से और कुछ लेती है और अपना छत घर बनाती घर बनाती है घर बनाती है ती ती बिचारी गरीब असता ती मागता लोकां कडेन वचून म्हाका हें दी म्हाका तूं चौखट दी दाराची कोण मापणांक टायल्स दी कोण म्हणटा विटा हें दी नळे दी अशें करून ते खोपटे बांदता देश सुद्दां आमचो तशा प्रकारचें एक गरज आसा खोपटेच आसा विविध प्रकारचे एकठांय येतात तेन्नाच इंडिया जाता न्ही त्याचे एक प्रातिनिधीक रूप म्हणून आमकां एन डी ए कडेन पळोवंक जाय कित्याक एन डी ए सुद्दां जवळजवळ 38 पक्षांचे मेळून परवान सांगला न्ही खुद्द आमच्या पंतप्रधानांनी सांगला 38 पार्टीज फॉर्म नॅशनल डेमोक्रेटीक अलायन्स अलायन्स शब्दा पळय भितर तसो हें सुद्दां अलायन्स वेगळें नांव घेतलां पण कितपत सिरियसनेस आसा हातूंत म्हणजे परत परत तो इशू आता निर्माण येतलोच येतलो कित्याक सांग आमचे अनेक जे प्रादेशीक पक्ष आसा त्या प्रत्येक प्रादेशीक पक्षाचो स्वताचो अशें एक प्रश्न आसता
त्या त्या भूमीशी तो निगडीत असता. तो काही ऑल इंडिया लेवलचे जाऊ शकना, म्हणून ते कॉमन मिनिमम प्रोग्राम करपाचो असता. एनडीएन सुद्धा तेच केलं पण सुरुवातीक एनडीएन ज्यांना केलं तेव्हा त्यांनी काही मुद्दे जे असत ते जर 370 कलम आम्ही हाडचे ना इतल्या बेगीन. भाजपाक जाय ते पण आम्ही हाडचे ना. काश्मीरच्या प्रश्नाचेर तो प्रश्नाचेर निर्माण केलो. असे दोन चार मुद्दे कॉमन सिव्हिल कोड ना आम्ही हाडचे. भाजपाक तो त्यांचं पक्ष म्हणून त्यांचे ते काय हे असं पण कॉमन मिनिमम प्रोग्राम करतकूच ते काही मुद्दे भायर उरले. तीच गोष्ट हे आता इंडिया म्हणून पळय किती चाललं आता त्यांच्या मार्फत तीच गोष्ट जातली जाल्लीच आसात. भितरले काही पक्ष कदाचित भायर भितर जाऊं येता परंतु संकल्पना वाईट ना कित्याक आम्ही डेमोक्रेसी मानतात. फायनली आता जेव्हा संकल्पनेची उलय तुम्ही सगळं घटमूट झाला काँग्रेस सिरियस हा म्हणता तुम्ही फाल्यां तुमचे नाव आयले लोकसभेत जाल्यार तुमचे ऑपोजिट आम्ही म्हणू शकता की भाऊ असू शकता कारण ते कंटिन्युअस त्यांचं इतके वर्षांचे असा ते तुम्ही कसे पळयता. श्रीपाद नायक एक बरो मनीस आम्ही दोघे बरे मित्र असं. श्रीपाद नायक जेव्हा पहिलो आमदार झाला पण विधानसभेत त्यावेळेस श्रीपाद नायकाक निवडून धाडण्यासाठी हांवें त्यांच्या मतदारसंघात खूप काम केलं. लालकृष्ण अडवाणी हांव प्रमोद महाजन आम्ही थंय बरीच भाषणां दिल्यात. सो पहिलो संबंध माझा थंय असा. खरं म्हणजे भाजपाचे जे पहिले 3-4 आमदार निवडून आले त्या वेळार हांव मोगो पक्षाचो लिडर आशिल्लो. आम्ही दोन्ही पक्षांची त्या वेळार हातमेळवणी जाल्ली आणि त्या हातमेळवणींतल्यान भाजपाक पहिलें सक्सेस जें मेळ्ळां ते त्या युतीमुळे मेळ्ळें. म्हणजे आज ताजो उपयोग तुमकां कितें जातलो काय कितें ना. म्हजें अशें म्हणणें आसा की म्हजो योगदान म्हजें भाजपाच्या खासदाराच्या निवडीची आसा. भाजपाच्या सरकार फॉर्मेशनची माझी हांव निगडीत असा. ही तांकां तुम्ही अपील करतात ना की म्हणून भाजपातले अनेक वर्कर्स म्हणजे मित्र असतात कायदेशीर. तुमच्या बद्दल हे सांगतात की सर्व पक्ष समभाव असे असा असा आम्ही सगळ्यांकडे संपर्क करतो. देशभर जे अनेक पक्षाचे नेते असतात त्यांच्यामध्ये जे आज जे म्हणजे किती समन्वय असा किंवा मैत्री जी असतात ती अशासाठी की तुझे राजकीय तत्वज्ञान हे सर्वसमावेशक असचे. ते फुटीचे तत्वज्ञान असू नये. हांवें तें तत्वज्ञान बाळगलें आनी भितरल्यान म्हजी तेंच्या कडेन सगळ्यां कडेन आज जितको हांव कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यां कडेन वचून बसूं शकता किंवा हांगा गोंयान आयल्यार ते म्हाका मेळटात तितकेच भाजपचेय काही नेते अगदी दिल्ली पर्यंत. प्रमोद महाजन तर सामको ह्या घरांत रावून गेला प्रमोद महाजन. कळ्ळें न्हय. हांगात बसून आम्ही बरेचश्यो चर्चा केल्ल्यो आसात. ह्या घरांत बसून गेल्यात बरोबर खाल्यान जेवल्यात आम्ही गेल्यात एक ती भूमिका घेऊन गेले. मागीर सोडा मागीर कारणां जाली. व्यक्तीचो प्रश्न येता मागीर. काही व्यक्तींक नाका आशिल्लें मागीर त्यामुळे त्याच्या वेळार आपापलें राजकारण केलें. हांवें तें कशें चिरफाड करणारें राजकारण करूं ना. बसया एकठांय कोणाक तें आवडलें ना तें गेले आपले वाटेन. हां वाटेक वयता जाल्यार आमकांय धुकल उडयले. ऑल रायट पार्ट ऑफ लायफ. सर तुमी आज इतके मन मोकळेपणान आज उलयले आमचे कडेन. सो त्याच्या बद्दल तुमकां हांव चडान चड देव बरें करूं म्हणटा. परत एकदां तुमकां तुमच्या वाडदिसाच्यो हार्दीक शुभेच्छा सगळ्या कडल्यान. तशेंच तुमची फुडली वाटचाल जी आसा त्याच्या खातीर खूब खूब शुभेच्छा. देव बरें करूं. शुभेच्छा जर सक्रिय पाठिंबा मेळत जाल्यार खूब बरें जातलें. देव बरें करूं. थँक्यू.